नमस्कार, मी रश्मी. एमकेएन सुपरफास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थीचा प्रस्ताव मांडल्यानं पंतप्रधान इम्रान खान यांची पहिलीच अमेरिका भेट अपेक्षेपेक्षा खूपच यशस्वी झाली आहे, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केला. पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेला काश्मीर हा संघर्ष बिंदू असल्याची जाणीव करून देण्यात यश मिळवलं असून त्यावर तोडग्याची आवश्यकताही पटवून दिली. कुणावर दबाव टाकून पक्षात घ्यावे अशी भाजपाची स्थिती नाही. ईडीची कारवाई सुरू असणाऱ्यांना भाजपमध्ये घेणार नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केलं. नेते पक्ष सोडून का चालले आहेत याचे शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावे असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भाजप पक्षांतरासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला. त्याला मुख्यमंत्र्यांनी हे प्रत्युत्तर दिलं आहे. काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले असताना जम्मू काश्मीरमधील घडामोडींना वेग आलाय. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं जम्मू काश्मीरमधील प्रमुख नेत्यांना मंगळवारी दिल्लीत तातडीच्या बैठकीसाठी बोलावलं आहे. दरम्यान काश्मीरमधील 4 व्यापाऱ्यांवर रविवारी NINA छापे घातले. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष JP नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होण्याची शक्यता आहे. सरचिटणीस BL संतोष हे बैठकीला हजर राहतील. मराठा क्रांती सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीत 100 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय. क्रांती सेनेने शिवसेना भाजप युतीकडे 10 जागांची मागणी केली आहे. या जागा न मिळाल्यास 100 जागा स्वबळावर लढवणार असल्याचंही स्पष्ट केलंय. पुण्यात मराठा समन्वयक समितीची बैठक पार पडली. यावेळी 42 संघटनांनी पाठिंबा दिल्याचा दावा मराठा. मुंबईमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे गेल्या 2 दिवसांपासून विस्कळीत झालेली रेल्वेसेवा आजपासून सुरळीत होणार आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंटरसिटी, इंद्रायणी या गाड्यांसह अन्य गाड्याही नियोजित वेळेत धावणार असल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलंय. मुंबई पुणे लोहमार्गावर कोसळलेली दरड. मुंबईतील जोरदार पावसामुळे मागील 2 दिवसांपासून रेल्वेचे वेळापत्रक हे ठप्प झाले होते. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुराने 6 जणांचा बळी घेतलाय. सर्वांचे मृतदेह रविवारी सापडलेत. जिल्ह्यात या वर्षी पावसामुळे दगावलेल्यांची संख्या आता 13 पोहोचली आहे. जिल्ह्यात 26 आणि 27 जुलैला सरासरी 350 मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही भागात 600 मिलीमीटरच्या आसपास पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी 6 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेत. देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलर्सची करण्याचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातोय असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केलं. राज्य 1 लाख कोटींची अर्थव्यवस्था साध्य करून देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलर्सची करण्यात मोठी भूमिका पार पाडेल असा आशावाद शहांनी व्यक्त केला. 65,000 कोटींच्या औद्योगिक प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभात त्यांनी हे सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या आठवड्यात राज्यस्तरीय समितीकडून घेतल्या जाणार होत्या, पण राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत जात असल्यामुळे या मुलाखती सुद्धा आता लांबणीवर पडल्या आहेत. विशेष म्हणजे मुलाखत घेणाऱ्या राज्यस्तरीय समितीत असलेल्या 3 नेत्यांपैकी एक असलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांनी सुद्धा भाजपचा रस्ता धरला. या समितीत आता बदल होणार आहेत, त्यानंतर या मुलाखती घेतल्या जातील. एकीकडे महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस पूरस्थिती निर्माण झाली असताना तिकडे लातूरवर मात्र पाणी संकट घोंगावत आहे. मराठवाड्यावर वरुणराजा रुसलाय. लातूरमध्ये यंदा गंभीर पाणी निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 17% इतकाच पाऊस झालाय. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात केवळ 2 ते 2.5 महिने पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे, त्यामुळे शहराला 10 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतोय. व्याघ्रगणनेनुसार महाराष्ट्र 2006 मध्ये 103, 2010 मध्ये 169 तर 2014 मध्ये 190 वाघांचा समावेश होता. यंदा हा आकडा वाढून सुमारे 225 जाणार असून ताडोब्याची आघाडी कायम असल्याची माहिती आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि परिसरात सुमारे 86 ते 90 वाघ आहेत.
आज व्याघ्र गणनेची अधिकृत आकडेवारी घोषित झाल्यावर यावर शिक्कामोर्तब होईल. राज्यात मागील 4 वर्षात व्याघ्र वाढीसाठी वन विभागातर्फे राबवण्यात आलेले विविध उपक्रम योजनांचा हा सकारात्मक परिणाम असल्याचं मानलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड आणि इच्छुक उमेदवारांची वाढलेली संख्या पाहता वंचित बहुजन आघाडीने सर्व 288 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय. MIM ने 100 जागांची मागणी केली असून पक्षातील वरिष्ठ नेते जागा वाटप निश्चित करणार आहेत. लहान मोठ्या जातींना समान संधी देत विधानसभेत अधिक जागा जिंकण्याचं नियोजन वंचित बहुजन आघाडीने केलं आहे. म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठीच्या सन 2016 ते 2018 पर्यंतच्या 3 वर्षांमध्ये काढलेल्या सोडतीत तब्बल 1882 विजेत्या अर्जदारांची घरांची प्रतीक्षा संपलेली नाहीये. म्हाडा प्राधिकरणाकडून मुंबईसह अन्य विभागात घरांसाठी सोडती जाहीर केल्या जातात. OC असल्याशिवाय घरांचा ताबा दिला जात नाही. मुंबईतील 1882 घरांचा ताबा देण्यात झालेल्या विलंबासाठी हेच कारण असल्याचं स्पष्ट झाले. त्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून हे सर्व विजेते घरांना OC मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. जागतिक राजकारणात बेंजामिन नेत्यान्याहू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मित्र समजले जातात. इस्रायलमध्ये सप्टेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत नेत्यान्याहू यांनी प्रचारासाठी मोदींच्या फोटोचा वापर केलाय. इस्रायलमध्ये यावर्षी एप्रिल महिन्यात निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं. नेत्यान्याहू यांच्याकडे आघाडी होती, मात्र इतर पक्षाची त्यांची युती झाली नाही. त्यामुळे इस्रायलमध्ये सप्टेंबर महिन्यात पुन्हा निवडणूक होत आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. मॉब लिंचिंग आणि गोरक्षेच्या नावाखाली हिंदू धर्म बदनाम करण्याचा कट रचला जातोय असा गंभीर आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला. मथुरा या ठिकाणी भागवत वात्सल्य ग्राम कार्यक्रमात बोलत होते. देशभरात हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीला बदनाम करण्याचा कट रचला जातोय असा गंभीर आरोप भागवत यांनी केला. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना येत्या 8 ऑगस्टला देशाचा सर्वोच्च नागरी किताब भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आसाममध्ये दिवंगत प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्नाने गौरवण्यात येणार आहे. या किताबासाठी जानेवारी महिन्यात या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. भारतरत्नने आजवर 45 जणांना सन्मानित करण्यात आलंय. पुणे शहरातील घोडपडे पेठेत रविवारी मध्यरात्री एका जुन्या 3 मजली इमारतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. इमारतीतील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. इमारतीत 20 ते 25 नागरिक राहत होते. 3 मजल्यावर 7 ते 8 कुटुंब राहत आहेत. लाकूड आणि मातीचे जुने बांधकाम असलेली ही इमारत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं म्हणण्यात येत आहे. आता ही उर्वरित धोकादायक इमारत पाडली जाणार आहे. अभिनेता सुबोध भावे यांनी नाटकाच्या प्रयोगादरम्यान वाजणाऱ्या मोबाईलबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर मोबाईल प्रयोगादरम्यान असेच वाजणार असतील तर आपण नाटकात काम करणं बंद करू असंही सुबोध भावेंनी म्हटलंय. फेसबुक पोस्ट लिहून सुबोध भावेंनी त्यांचा संताप व्यक्त केलाय. तसंच ट्विटरवर त्याने नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते माजी मंत्री गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसच्या 52 नगरसेवकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. आज नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांनी आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 52 नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. पुणेरी पलटण विरुद्ध विजय मिळवल्यामुळे आत्मविश्वास उंचवलेल्या यु मुंबाला प्रो कबड्डीत गर्जा मैदानावर दुसऱ्या लढतीत मात्र बेंगळुरू बुल्सकडून 26-30 अशी हार सहन करावी लागली. बेंगळुरूतर्फे पवनने 11 गुणांची कमाई करत यु मुंबावर यशस्वी आक्रमण केलं. दोन्ही संघांनी सुरुवातीपासून समसमान कामगिरी केली होती. दोघांनीही लढाईत प्रत्येकी 15 गुण मिळवले तर दोघांनीही एकमेकांवर एकदा लोण चढवलं. मात्र पकडीत बेंगळुरू सरस ठरले आणि त्या जोरावर बेंगळुरूने बाजी मारली. इंडोनेशियातील लाबोआन भागात सुरू असलेल्या मानाच्या प्रेसिडेंट कप स्पर्धेत भारताची सर्वोत्कृष्ट महिला बॉक्सर मेरी कॉमने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. 51 किलो वजनी गटात मेरीने आपल्या ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्धी एप्रिल फ्लेक्सचा 5-0 फरकाने पराभव केला.
आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत मेरी सहभागी झाली नव्हती, मात्र 21 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेआधी सराव म्हणून मेरी कॉमने प्रेसिडेंट कप स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला होता. तुर्तास एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.